जय जोहार दोस्तों, मैं राहुल कन्ना के सिंधु घाटी सभ्यता किसकी और क्यों इसके पांचवें पार्ट में आपका स्वागत है। दोस्तों, हर पार्ट में यह सभ्यता कैसे संशोधन काल में लाई गई और कैसे इसका संशोधन हुआ, यह सभी बातें मैं बताने की कोशिश करता हूँ। आज का वीडियो दुर्मिल है। आज का वीडियो इसलिए महत्वपूर्ण है क्योंकि वो वीडियो जिन्होंने इस लिपि को पढ़ा है उन्होंने अपनी मुलाकात में, इंटरव्यू में कहा है और उन्होंने अच्छी तरह से एक्सप्लेन करने की कोशिश की है। हालांकि कोई इतिहासकार को हम फॉलो करते हैं और वो इतिहासकार पेनवासी हो गए या इस दुनिया में नहीं है तो फिर हमें उसके विचारों पे, उनकी किताबों पे चलना पड़ता है। लेकिन कंगाली साहब जब थे तब उनका इंटरव्यू लिया गया था दूरदर्शन पर और वो इंटरव्यू का जो वीडियो है वो बहुत ही मेहनत के बाद मुझे वो मिला है। हालांकि उसकी क्वालिटी थोड़ी सी लो है लेकिन वो वीडियो मैंने आपके सामने रखने की कोशिश की है। और दोस्तों, इस वीडियो से बहुत कुछ आपको सीखने को मिलेगा। जो लोग कंगाली साहब के रिसर्च को मानते हैं, जो लोग गोंडी लिपि से हड़प्पा लिपि कैसे पढ़ी गई इसके बारे में जिसके दिमाग में क्वेश्चन है ना, वो ज़रूर ये वीडियो देखें क्योंकि ये वीडियो आपके लिए, मेरे लिए और इस पूरी आदिवासी समुदाय के लिए भी बहुत महत्वपूर्ण है। तिरुमाल प्रकाश सलामी साहब ने यहाँ पे कंगाली साहब की इंटरव्यू ली है और कंगाली साहब ने फुल एक्सप्लेनेशन के साथ यह कैसी चित्रलिपि गोंडी लिपि में पढ़ी जा सकती है इसका अर्थ बताया है। और अपने दोस्तों में, अपने सगा संबंधों में ज़्यादा से ज़्यादा शेयर करो और लोगों में बताओ कि कंगाली साहब ने कैसे अपनी गोंडी लिपि को सिंधु घाटी सभ्यताओं में पढ़ा है। अगर आपको इस पर कोई सवाल हो, विचार विमर्श करना हो तो मैंने नीचे चैनल का ईमेल दे दिया है, वो इस ईमेल पर आप कॉन्टैक्ट कर सकते हो। फिलहाल सुनिएगा कंगाली साहब का इंटरव्यू। गोंडी साहित्य दर्शन म्हणजे गोंड समूहाचा सामाजिक, धार्मिक, भाषिक व ऐतिहासिक मूल्यांचं दर्शन। गोंड समुदाय हा आदिवासी समूहापैकी फार मोठा समुदाय आहे। या समूहामध्ये 51 पोट जमाती आहेत। त्या 51 पोट जमातींचा सर्वांचं म्हणजे गोंडी भाषा आहे, गोंडी संस्कृती आहे आणि गोंडी साहित्य दर्शन म्हणजे या सर्व गोंड नावांतर्गत या कोया, पटाडी, छोटी, नंगारची, प्रधान, कोलाम या जमाती ज्या आहेत त्या सर्वांचं साहित्याचं दर्शन या ठिकाणी। गोंड समुदाय विशेषतः सगळ्या सामाजिक घटकामध्ये संरचित आहे, अर्थात निसर्गाचं संतुलन म्हणजे राखण्याकरता या समाजाची सामाजिक व्यवस्था फार परिपूर्ण आहे। म्हणून जिथे जिथे गोंड समुदाय आहे निसर्गाचं संतुलन बिघडलेलं नाही आहे जिथे आहे। बरं, डॉक्टर कंगालीजी, ह्या गोंड जमातीची धार्मिक व्यवस्था काय? कोया, पारी, पहांदी, मुठवा, पोय, आंध हे नाव दिलं तर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हा कोया, पारी, पहांदी गुरु प्रमुख आहे। एक या मुद्रामध्ये बर सुख काल ता पहांदी मुठवा पोय ना सर्री आंध हे जे चिन्ह आहेत याच म्हणजे सुख काल ता पहांदी मुठवा पोय ता सर्री आंध अशा प्रकारे वाचले जाऊ शकते, ज्याचा अर्थ असं की सर्व कल्याणवादी पहांदी गुरु प्रमुखाचा मार्ग म्हणजे असा मार्ग की ज्या पहांदी गुरुमुख्यांनी म्हणजे हा पहांदी गुरुमुख्या यांनी जो मार्ग सांगितलेला आहे या म्हणजे या चित्रलिपीतून हा मार्ग त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्याविषयी माहिती आहे। आता आणखी पुढच्या मुद्र्याकडे चलूया आपण। जसं मुरक्का सर्री आंध, मुरक्का म्हणजे त्रिशूल,
सर्री म्हणजे मार्ग, आन म्हणजे आहे, म्हणजे त्रिशूल मार्ग आहे. आता त्रिशूल मार्ग कोणी दिला? शंभू महादेवाने दिलेला आहे त्रिशूल मार्ग. या त्रिशूल हाच त्रिशूल मार्ग, शंभू महादेवाचा त्रिशूल मार्ग म्हणजे सिंधू संस्कृती मध्ये सुद्धा प्रस्थापित होती. हे या ठिकाणी या चिन्हांचं जे गोदीमध्ये नाव दिलेलं आहे तो असा कोट परातिया लिरता बिल हाटून म्हणजे ग्रामीण कापूस भंडाराच्या विक्री बाजार किंवा केंद्र असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे याचा अर्थ असा की त्या काळात सुद्धा म्हणजे कापसाचं पराठीचे उत्पन्न म्हणजे होत होता. बरोबर. त्या चित्रांना नाव गोंडीत नाव असं आहे की वेल चियाल, कोया मर्री, तुंगार तोर, तलापोय, नरोमाल आन. बर. म्हणजे मुनकाम धाग्यांचा फुलांचे वरिष्ठ प्रमुख नरोमाल आहे. म्हणजे विणकाम धागा कुठून निघतो? म्हणजे कापूसातून निघतो. अगदी बरोबर. तर म्हणजे त्याचा म्हणजे वरिष्ठ प्रमुख कोण आहे? तर नरोमाल नावाचा व्यक्ती आहे असं या मुद्रामधून आपल्याला समजतं. डॉक्टर कंगलीजी, ही जी मुद्रा आहे ही मुद्रा आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये पाहतो आहोत. बरोबर. आणि महाविद्यालयामध्ये सुद्धा पाठ्यक्रमामध्ये पुस्तकामध्ये ही मुद्रा नेहमी येते. या मुद्रामध्ये जे अंकित चित्रलिपी आहे ज्यांना आपण पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट म्हणतो त्या चित्रलिपीचं कोणी जर वाचन केलं तर मांडी पदूर मुरु नेराल नार गोंडोला तोर म्हणजे सभा विषय प्रमुख. बर. नेराल ही व्यक्ती आहे. सभा विषय प्रमुख नेराल ग्रामीण समुदायाचा म्हणजे हा या चित्रावरून असं वाचन करतो. बरं डॉक्टर कंदलीजी, मला एक सांगा की हे जे सील होते याचा उपयोग काय व्हायचा? कशासाठी व्हायचा? हे सील म्हणजे फार म्हणजे लहान लहान होते म्हणजे दीड इंच बाय दीड इंचाचे. बर. आणि अध्ययनातून असं आलेलं आहे की तिथले व्यक्ती म्हणजे जसं आपण आयडेंटिटी कार्ड सध्या वापरतो तसेच सील गळ्यात घालून ते फिरत होते म्हणजे ती कोणती व्यक्ती आहे याचा म्हणजे परिचय त्यांना म्हणजे लोकांना होत असे. या चित्रामध्ये अंकित जी चित्रलिपी आहे त्या लिपीचं वाचन असं वर्चिक सार तोर निराल आन कोटी मुटवापोय पोत्तू कोटोर माली सार. बर. आता याचा अर्थ असा की वर्चिक सारच्या धान्य भंडारी म्हणजे वर्चिक सार एक प्लेस आहे, स्थळ आहे, जागेचं नाव आहे. वर्चिक सारच्या धान्य भंडारी आहे. कोण आहे? कोटी गुरु प्रमुख पोत्तू कोटचा सभाध्यक्ष. म्हणजे पोत्तू कोट नावाचं जे स्थळ आहे तिथला सभाध्यक्ष हा म्हणजे वर्चिक सारच्या धान्य भंडारी आहे. मी असं पाहिलेलं आहे की ह्या मुद्रा तुम्ही आम्हाला समजून सांगत असताना उजी करून डावीकडे समजून सांगितलं तर आपण असं प्रतिपादन केलेलं आहे की सिंधू संस्कृतीमध्ये ज्या अंकित मुद्रा मिळाल्या त्याचं वाचन उजीकडून डावीकडे होतं तर याला काय आधार आहे? कुठल्याही भाषेच्या व्याकरणाचे जेव्हा आपण अध्ययन करतो तर त्या वाक्यांची रचना जी असते वाक्य कुठल्याही शब्दांनी सुरू होऊ शकतात परंतु त्यांचे शेवट मात्र म्हणजे विशिष्ट शब्दांनीच होत असतात. जसं मी जात आहे, तू जात आहे, हा बसत आहे म्हणजे अशा प्रकारच्या म्हणजे जे विशेष शब्द विशिष्ट शब्द असतात त्यांच्या त्या शब्दांनी त्या वाक्यांचं म्हणजे आपल्या शेवट होत असते. आणि सिंधू संस्कृतीचे म्हणजे वाक्यरचनेची शेवट जी झालेली आहे हे उजवीकडे न होता डावीकडे झालेली आहे. कारण की ते विशिष्ट शब्द डाव्या बाजूतच म्हणजे कोडले गेलेले आहेत. याच्यावरून असा की सिंधू संस्कृतीची लिपी जशी आज म्हणजे उर्दू लिहिली जाते, खरोष्टी लिपी लिहिली जाते
त्याचप्रमाणे सिंधू संस्कृतीची चित्रलिपी सुद्धा उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे. सिंधू संस्कृतीमध्ये ज्या मुद्रांमध्ये अंकित जी सामाजिक संरचना आहे ती वर्तमान गोंड समुदायाची सम्यता पावते असं आपलं प्रतिपादन आहे, तर याच्यावर प्रकाश टाका. गोंड समुदाय एक देव, दोन देव, तीन देव, चार देव, पाच देव, सहा देव आणि सात देव या सात सगळ्या घटकामध्ये संरचित आहे. आणि नेमकं सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा जे म्हणजे प्रत्येक सगळ्या घटकाचे जे प्रमुख मिळालेले आहेत सातच मिळालेले आहेत. जसं एक सगळा प्रमुख, दोन सगळा प्रमुख, तीन सगळा प्रमुख, चार सगळा प्रमुख, पाचवा सगळा प्रमुख, सातवा सगळा प्रमुख आणि सहा सगळा प्रमुख आणि सातवा सगळा प्रमुख. बरं, याच्यावरनं असं वाटतं की वर्तमान गोंड समूहाची जी सामाजिक संरचना होती तशीच सामाजिक संरचना सिंधू संस्कृतीची नक्कीच असावी. आणि याला दुसरं कारण असं की जसं पहिल्या सिलेबस आपण वाचन केलं की आल कोया पहांदी मिटवापोय आंत, म्हणजे तो त्यांच्या पहांदी पहांदी मुटवापोय त्यांचा गुरुमुख्या होता. गोंड समूहाचा सुद्धा पहांदी पारी कुपार लिंगो गुरु म्हणजे गुरु आहे. याच्यावरनं नक्कीच म्हणजे काही ना काहीतरी साम्यता आज वर्तमान गोंड समूहाचं आणि सिंधू संस्कृतीची साम्यता आपल्याला दिसून येते. सिंधू संस्कृतीमध्ये ज्या मुद्रा मिळालेल्या आहेत तर तेथील कालगणनेमध्ये आपल्याला काय आढळून आलंय की शेवटचा चंद्रकोर आणि अमावास्येनंतरचा दुसऱ्या दिवशीचा चंद्रकोर तर त्या चंद्रकळापासून म्हणजे पहिल्या चंद्रकळापासून ते अमावास्यापर्यंत म्हणजे पहिल्या चंद्रकळानंतर म्हणजे आपला वाढत वाढत चंद्रमा पौर्णिमा होत असतो मग नंतर अमावास्या येत असतो तर त्या पहिल्या चंद्रकोर पासून तर अमावास्येपर्यंत सिंधू संस्कृतीची आपला एक महिना होत असे आणि तो साडे एकोणतीस दिवसाचा होत असे. साडे एकोणतीस दिवसाचा महिना त्या ठिकाणी गणना झाली महिन्याची. आणि त्या संस्कृती म्हणजे त्यांचे बारा महिने सुद्धा कुंडोमान, लंडोमान, मुंडोमान, नालोमान, सयोमान, सारोमान, एरोमान, अरोमान, नरोमान, पदोमान, पदुन्मान आणि पारणमान अशा प्रकारचे बारा महिने सुद्धा आहेत. आणि अगदी तसेच उंडोमान, रंडोमान, मुंडोमान, नालोमान आज गोंड समूहामध्ये प्रचलित महिने आहेत. त्यांचे नाव म्हणजे गोंडी भाषेत तुम्हाला सापडते. सिंधू सभ्यतेप्रमाणे आणखीन जगामध्ये अजून कुठे कुठे म्हणजे असं लिपी आढळली वा सिंधू संस्कृतीची एक जी चित्रलिपी आहे. हा हा, अगदी सुमेरियन संस्कृतीची चित्रलिपी सुद्धा अगदी तशीच आहे. आणि इजिप्तन म्हणजे प्राचीन इजिप्तन जी संस्कृती आहे त्यांची चित्रलिपी अगदी तशीच आहे. आणि इलामाइट एक संस्कृती आहे सिंधू संस्कृती सारखी म्हणजे तिची चित्रलिपी आहे. याचा अर्थ असा की एकेकाळी ही लिपी म्हणजे 5000 वर्षापूर्वी जी लिपी प्रचलित होती ते पूर्ण जगभर प्रचलित होती ही लिपी. परंतु सम्राट अशोकाच्या काळानंतर पहिल्यांदा ब्राह्मी लिपीचं म्हणजे एक ब्राह्मी लिपी निर्माण करण्यात आली आणि त्या ब्राह्मी लिपीपासून नंतर भारताचे 360 लिपी तयार झालेले आहेत भारतीय भाषांचे. म्हणजे जवळजवळ 1500 वर्षाच्या काळाच्या पूर्वी सिंधू संस्कृतीची चित्रलिपी होती आणि 1500 वर्षाचा काळ लोटल्यानंतर सम्राट अशोकाच्या वेळेस ब्राह्मी लिपी निर्माण केली गेली आणि त्या ब्राह्मी लिपीपासून 360 लिपींची निर्मिती आज भारतात झालेली आहे. डॉक्टर कंगलीजी, ह्या हडप्पा मोहंजोदडो चित्रलिपीमुळे
आपल्या भारत देशाला 5000 वर्षाचं प्राचीनत्व लाभलं आहे. आणि खरं तर ही आतापर्यंत पूर्ण जगासाठी ही चित्रलिपी अज्ञात होती. आपण ह्या गोंडी प्रोटो द्रविडियन आद्य द्रविडियन गोंडी भाषेच्या माध्यमातून हिचं वाचन केलं, तर ह्याबद्दल ह्या गोंडी भाषेबद्दल तुम्हाला म्हणजे काय सांगू इच्छिता? हा खरोखरच ही एक खेदाची बाब आहे की वर्तमान परिस्थितीत ही गोंडी भाषा ही लोप होत चाललेली आहे. हो म्हणजे ज्या भाषेच्या माध्यमातून 5000 वर्षापूर्वीचं जे आम्हाला आमचं सांस्कृतिक धरोहर आहे बर त्या धरोहरामध्ये अंकित चित्रलिपीचे वाचन होऊ शकते आणि ती भाषा जर या भारत देशातून म्हणजे यश नाबूत म्हणजे मिटण्याच्या पाठावर जर असेल.